ज्यावेळेला पुणेकरांच्या वतीने आम्ही आंदोलन करायला सुरुवात केली तेव्हा त्या गृहमंत्र्याला गृहमंत्री पोलिसांच्या सार्वसार्वी लागले. तपास अधिकाऱ्यांनी पैसे घेतले, हातपाय बांधून दादांना पळायला लावले, पण ते काय पळू शकत नाही. आयुक्तांची बदली व्हावी, अजूनही तुम्ही या बदलीच्या ह्याच्यामध्ये कल्याणी नगरमध्ये जो अपघात झाला हा अपघात इतका प्रचंड होता की तो मुलगा दारूमधून इतकी प्रचंड वेगामध्ये गाडी चालू होता. तर हा अपघात ना म्हणजे हत्या झाली आणि ही हत्या झाल्यानंतर त्याचे तपास अधिकारी ज्या पद्धतीने तपास केला तो चुकीचा होता ही मागणी मी आणि गृहमंत्र्यांनाही पत्र देऊन केली की जे चित्र होतं ते चित्र पुणे शहराला बघवण्याचं होतं आणि पुणे शहरामध्ये अशा गोष्टी कधी घडत नाही. पण एवढा अपघात करून मी त्याला कोड निबंध द्या म्हणतंय ट्रॉफिकच्या चौकाचा, अरे ते दोन लोक गेली त्यांचं कोण काय बोलतंय का, हा महत्त्वाचा वाढ आहे. आणि ज्यावेळेला पुणेकरांच्या वतीने आम्ही आंदोलन करायला सुरुवात केली तेव्हा त्या गृहमंत्र्याला गृहमंत्री पोलिसांच्या सार्वसार्वी लागले. पण त्यामध्ये दोन एफआयआर होत्या, दोन एफआयआर कधीच नसते आणि दोन एफआयआर झाल्यामुळे तपास अधिकारी हा चुकीचा होता. तेच आमची मागणी की तपास अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. आज त्याला निलंबित केलं पण त्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि त्याला जेलला पाठवलं पाहिजे, हा आमचं मत आहे. आणि याच्यामध्ये आयुक्त जर याची निर्णय घेत नसेल तर आयुक्तांनी ते बदली व्हावी अशी आम्ही मागणी करणार आहे केलेली आहे. पण ह्याच्यामध्ये वर्षभर मी ज्यावेळेला ह्याच्यामध्ये ज्या पद्धतीने हे अग्रवाल परिवार पुणे शहरामध्ये व्यवसायाच्या रूपाने अनेक लोकांना त्रास दिलेला, अनेक लोकांच्या जमिनी खाल्ल्या, अनेक लोकांमध्ये त्यांनी पैशाच्या जोरावर अनेक खून घडवले त्यासाठी, आणि दुसरं गोष्ट आमचे आजे होते शिंदे गटाचे असतील त्यांनी त्यांच्यावर खुनाचा खून करण्याची त्यांनी सोपारी दिली होती आणि ती केस अजून पेंडिंग आहे. आम्ही काल आवाज उठवल्यानंतर पोलीस कुठेतरी दखल घ्यायला लागले. आज त्यांच्या त्या आजोबाला आणि अग्रवाल परिवारच पहिली गोष्ट डिफॉल्टर आणि आणि तोच विषय तर पब आहे अंमली पदार्थ. आता पबमध्ये तर आपण बघितलं की आणि पब महानगरपालिकेने उद्ध्वस्त केले, पण उद्ध्वस्त पबला पोलिसांनी परवानगी दिली कशी हा महत्त्वाचा मुद्दा. जर ते कायदेशीर होते तर मग चालले कसे, मग चालले असेल तर कोणाच्या आशीर्वादाने चालले. तर ही पाकिट संस्कृती पुण्याच्याही पुण्याच्या वैभवशाली इतिहासाला काळिंबा फासण्याचं काम आहे का. आणि मग अशा वेळेला आम्ही पुणेकर रस्ता येणार आहे, पुणेकरांचा आवाज उठवणार आहे आणि ह्याच्यामध्ये हे प्रकरण तडीच नेण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. माझ्या माहितीप्रमाणे तपास अधिकाऱ्यांनी पैसे घेतले, त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला पाहिजे आणि सक्षम अधिकारी हातात तपास दिला आहे. तांबे साहेब म्हणून नाव ऐकून आहे पण तो अधिकारी एकदम चांगला असं माझं मत आहे. तो ह्या प्रकरणामध्ये चांगली तपास करून ह्याच्यामध्ये जे जे अडचणी दे जे जे चुकीचं वागतात त्याच्यावर गुन्हा दाखल घेतला हा थोडासा विश्वास वाटतोय. पण हा कर असताना वरनं त्याला कोणाचा फोन येऊ नये, त्याला प्रेशर देऊ नये, एवढं फक्त काळजी आम्ही सगळ्यांनी घेतली आणि त्यांना जो प्रेशर देणं त्याच्यावर विरोधात आम्ही गेलो पाहिजे. आणि जर अशा पद्धतीने तपास जर झाला तर ज्यांनी तपास अधिकारी ह्यांना जेलला जावं लागेल असं माझं मत आहे आणि त्यांचं फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे तपास. काल अजित पवार पुण्यामध्ये आले होते, पालकमंत्री होते, ते इतक्या दिवस आले नव्हते असा आरोप होत होता. काल आले आणि त्यांनी सांगितलंय की यामध्ये कोणालाही किती पैसेवाला असेल ते कोणालाही सोडणार नाही. अजित पवार इतक्या दिवसांनी आज हा प्रकरण होऊन 5 दिवस झाले. अजित दादा हे आमचे नेते होते पहिले, आजही आहे, उद्याही राहणार, शेवटी मैत्रीचे संबंध आहे. पण ह्या सगळ्या प्रकरणामध्ये शासनाच्या प्रक्रियेमध्ये अजित दादांना किती घेतलं जातं हा महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांचं किती ऐकलं जातं हेही महत्त्वाचा भाग आहे. हा विषय पहिला गंभीर आहे कारण दादांना ह्याच्यामध्ये कुठल्या रोलला किती ठेवायचं, कुठला रोल दादांनी करायचा हे रोलच दादांना अजून दिले नाहीत आणि त्यामुळे दादांना प्रचंड दादांना आता अस्वस्थ आहे तिथं. आणि दादांच्या हातपाय बांधून दादांना पळायला लावलं आहे पण ते काय पळू शकत नाही. म्हणून देवेंद्र फडणवीसांनीच निर्णय घेतला आणि त्यांनीच सांगितलं. दादांनी आल्यानंतर कुणाला तरी काहीतरी तंबी दिली का, दादाची भाषा दिसती का, दादाची भाषा लूज झाली, याचा अर्थ आहे की देवेंद्र फडणवीसांनी दादांचं पूर्णपणे हातपाय बांधून त्यांना त्या खुर्ची नेऊन बसवलं.
आणि ते दादा नाही बोलले आणि अधिकाऱ्यांना जर आदेश नाही दिले तर ते दादा कुठले? म्हणजे दादा आले काय बोलले का काहीच नाही बोलले. ते दादा बोलले धंदेकरांनी पैसे कुठे घेतले पोरायला. हे दादांची भाषा नाही, दादांची भाषा या कमिशनरला पहिला हाकलून देतो. ही दादाची भाषा, ही दादाची भाषा.